साढ़े पांच जिलोटीन होता अपने पांच थाम माझा सातवा नंबर होता आणि सहाव्या नंबरवर थांबून गेला. माझा विषय काय होता, एकदम ज्वलंत विषय होता, लव जिहाद आगरी कोळी समाजाच्या दाराजवळ आलाय, एकदम दाराजवळ आलाय. दाराजवळ नाही, दारात घरात घुसलाय. कुठल्या तरी एक दोन मुलींनी लव जिहादच्या बळी पडून आपला धर्म सुद्धा बदललाय आणि त्यांच्या बरोबर गेल्या सुद्धा. इथे कोणी हे वापरत असेल फेसबुक व्हॉट्सअपचं त्यांनी ते ऐकलं असेल. आणि माझा तो विषय होता त्यांना सरळ सरळ, कारण तिथे तीन ते चार ते आहेत, अबू अजून आहे तर अजून चार पाच लोक आहेत, त्यांना तो सरळ सांगतो सरळ सांगणार होतो. समाजात नष्ट करून टाकू, भिवंडी आणि कल्याणमध्ये तंडन झाली ना, त्यांनी गाववाले उभे राहायचे, अगदी कोणी उभा राहायचा तेव्हा यांची हवा टाईट करायचो आपण. कोण सांभाळायचे भिवंडीचे आणि कल्याणची दंगल? कोण सांभाळायचे? अगदी कोणी सांभाळायचे? मग आता जर आमच्या मुलींना जर तुम्ही हे करत असाल तर संपवून टाकू त्यांना. अशा भाषेत मी बोलला तो भले मला सभागृहात बाहेर काढला असं तरी चालू असतं. तुम्हाला पण त्या दिवशी बोललो भाऊ मी, तर माझी तयारी होती मला प्रसिद्ध काढून टाकलं असं तरी चालू असतं. पण मी तो विषय घेणार होतो. दुर्दैवाने पात्रपेठ साहेब बसते तिथे, दुर्दैवाने माझा नंबर एका ह्याच्याने भुकला, मी गप्प बसून सभागृहात बाहेर निघून गेले. परंतु तो प्रश्न मी घेणार, तो प्रश्न मी सभागृहामध्ये घेणार, कारण ज्यांना जे चालेल त्यांना आपणच ते चिकनची दुकानावर टाकून देतो 1500 रुपये भाड्यासाठी, आपणच आपल्या दुकानात त्यांना बसवतो आणि आपल्याच मुलींना बाळींना जर ते त्या प्रेमाच्या जाळ्यात बसून जर अशा पद्धतीने हे करत असेल तर मला वाटतं एक मोठा निर्णय, एक मोठा धोका ओळखून तो निर्णय घेणं आता अग्रसेनेला गरजेचं आहे. विश्वनाथ भोईर यांनी काल जे वक्तव्य केलं ते समाजाला हानिकारक, एका विशिष्ट समाजाला समोर ठेवून ज्या उद्देशाने त्यांनी हे भाषण केलं ते लक्षात घेतल्यानंतर एक लक्षात येतं की त्यांना जातीद्वेष धर्मद्वेष निर्माण करायचा आहे. एका समाजाला संपूर्णच टाकेन अशी त्यांची भाषा आहे, धर्मांतरणाबद्दल त्यांची भाषा आहे. यांनी पुरावे द्यावेत ना, पुरावे न देता काही अस बोलायचं, कशावरही बोलायचं हे काही योग्य नाही. देशभरामध्ये सामाजिक आणि धार्मिक तेढ वाढत असताना विश्वनाथ भोईर सारखी माणसं आगीत तेल घालतात. मला वाटतं पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे हेट स्पीचेसबद्दल, द्वेषपूर्ण भाषणांबद्दल, त्याची लगेच अंमलबजावणी करून त्याच्यावरती गुन्हा नोंदवायला. एक लोकप्रतिनिधी, 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक माणूस या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर आहे, असं असताना एका जमातीला पूर्ण संपून टाकूया हे जाहीर बोलतो हे अतिशय वाईट आहे. जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर लोकांचं धारिष्ट्य वाढेल, लोक अजून काहीही बोलतील आणि बोलतील आणि करतील. म्हणजे मी कमिशनर ऑफ पोलीसशी बोललेलो आहे. मला वाटतं की ह्या टी व्हीवर दाखवल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणी स्वतः पुढाकार घेऊन कारवाई केली पाहिजे. शेवटी हे हा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं त्यांच्या सहकार्याचं वक्तव्य हे कितपत योग्य आहे हे मुख्यमंत्र्यांनी ठरवलं.